नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. ठाकरे अजितदादांना अडकवण्यासाठी फडणवीसांची समित मार्फत ऑफर होती. समित कदमला फडणवीसांनी 5 ते 6 वेळा माझ्याकडे पाठवलं होतं असं देशमुखांनी म्हटलंय. तर आरोपांचा मसुदा असलेला लिफाफा समितनं सोबत आणला होता असं देखील देशमुखांनी म्हटलंय. तर अनिल देशमुखांनीच माझी मदत मागितली होती असं यावर समित कदम यांनी उत्तर दिलंय. देशमुखांचं डोकं फिरलंय, फडणवीसांना डॅमेज करण्याचा प्रयत्न करणार येत आहे असं कदम यांनी म्हटलंय. यांना माझ्याकडे 5-7 पाठवलं. एकदा तो माझ्याकडे सील्ड एनव्हलप घेऊन आला आणि मला सांगितलं की याचं तुम्ही ॲफिडेविट करून द्या. आणि त्या ॲफिडेविटमध्ये लिहिलं होतं की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे आणि त्या खोट्या आरोपाचं मी प्रतिज्ञापत्र करून द्यायचं, ॲफिडेविट करून द्यायचं. तो आणणारा माणूस जो होता माझ्याकडे एनव्हलप घेऊन येणारा देवेंद्र फडणवीसकडनं तो माणूस होता, तो होता सुमित कदम मिरजचे. त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध. देवेंद्रजींबरोबर आपण दिसतात, भाजप आणि इतर पक्षाच्या सर्व नेत्यांबरोबर आपण दिसतात, त्यामुळे मला त्या ठिकाणी वाटलं की तुमच्याशी मला हे संवाद करून काय मदत होण्यासारखा असेल. हा त्यांनी सांगितलेला विषय होता. त्यांना सांगितलं ना की अशा पद्धतीचे काहीच विषय नाही आहेत. त्यांची माझी भेट झाली, त्यांनी माझ्याकडे मदत मागितली प्रामाणिकपणे, आम्ही मदत करायचा त्यावेळेचा विषय होता. ह्याच्या पलीकडे काय नाही, मग हाच होता. तर 3 वर्ष तुम्ही काय करत होता? मी जर 3 वर्षापूर्वी जर त्यांनी पाठवलेल्या मुद्द्यांवर जर ॲफिडेविट करून दिलं असतं तर आज उद्धवजी ठाकरे अतिशय अडचणीत असते. आदित्य ठाकरेला या लोकांनी खोट्या आरोपामध्ये जेलमध्ये टाकलं असतं. अशा पद्धतीनं लहान मुलांना सुद्धा अशा पद्धतीच्या घाणल्या राजकारणामध्ये यांनी ओढण्याचा प्रयत्न केला. एक तर जेल में जाओ या BJP में आओ हेच यांचं धोरण होतं. 3 वर्षानं हा विषय मांडून की कशा पद्धतीनं त्यांच्या बाबतीत हे चुकीचं झालं हे सांगायच्या दृष्टिकोनातून त्यांनी हे 3 वर्षानं मांडलेला जो विषय आहे, ह्यामध्ये आम्हाला हे उद्देश दिसतोय की ह्यामध्ये फक्त आणि फक्त देवेंद्रजी फडणवीस ह्यांना कसं इलेक्शनच्या आधी डॅमेज करता येईल ह्याचा प्रयत्न मला निश्चितरित्या यातनं दिसतोय. दुसरा मला काय आता त्यातनं अर्थ वाटत नाही आहे. आता अनिल देशमुखांचं डोकं फिरलं ह्याच्या पलीकडे मला बोलायला काही शब्द नाही आहेत.